व्हाईट डिझायनर साडी आणि मरून वेल्वेटचा ब्लाऊज आहे, ह्याचं मी आज लुक क्रिएट करणार आहे. मेकअप स्टेप बाय स्टेप कसं करणार आहे, सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. नमस्ते फ्रेंड्स, मी स्मिता. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी तुम्हाला मेकअप स्टेप बाय स्टेप कसा करायचा अगदी सोप्या पद्धतीने ते सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बायोटिकचं मॉइश्चरायझर आता मी यूज करते आणि पूर्ण फेसला आणि नेकलासुद्धा कवर करते आणि प्रॉपर मॉइश्चराइज करते. मॉइश्चरायझर लावण्याआधी मी प्रॉपर फेस क्लीन केला होता, त्यानंतर टोनरसुद्धा अप्लाय केला होता. टोनर अप्लाय केल्यानंतर थोड्या वेळानंतर आता मी मॉइश्चरायझर लावते. व्यवस्थित प्रॉपर मॉइश्चरायझर ब्लेंड करा, ज्याने जो पुढचा मेकअपचा बेस आहे आपला तो खूप छान सेट होतो. जे फाउंडेशन आपण लावणार आहे ते प्रॉपर सेट होतं, क्रॅकी दिसत नाही. आता हे मी मेबलिन फिटमीचं फाउंडेशन घेतलं आहे, तेच मी अप्लाय करते. आपल्या स्किन टोननुसार फाउंडेशन तुम्ही सिलेक्ट करू शकता. डॉटेड फॉर्ममध्ये मी ऑल ओव्हर फेस पूर्ण फेसला कव्हर करते. नेकला लावायला विसरायचं नाही आहे, नेकलासुद्धा लावायचं, नाहीतर काही फेस व्हाईट आणि नेक ब्लॅक असं अनइवन स्किन दिसते. आता मी ब्युटी ब्लेंडर घेतला आहे, ते थोडंसं पाण्यातून स्क्विज करून घेतलं आहे आणि त्याने ब्लेंड करते, ज्याने खूप छान सेट होतं आपलं फाउंडेशन. एकदम नॅचरल वाटतं स्किन टोनसुद्धा, असं चेहऱ्याला उगीच काहीतरी लावलं आहे असं वाटत नाही. सो हे प्रॉपर ब्लेंड करायचं, ब्लेंडिंगला व्यवस्थित टाईम द्यायचा. जेवढं ब्लेंड व्यवस्थित करू तेवढा मेकअप छान सेट होतो आणि अगदी नॅचरल दिसतो. सो आता मी नेकलासुद्धा प्रॉपर ब्लेंड करते फाउंडेशन. ही जी साडी मी घातली आहे व्हाईट कलरची डिझायनर साडी, ही आता मी सेकंड टाईम यूज करते. ह्याच्यावरती ॲक्च्युली हा ब्लाऊज नव्हता, ब्लाऊज ॲक्च्युली सेम होता व्हाईट कलरचा, बट तो एवढा प्रॉपर जात नव्हता त्यावर, म्हणून मी सेपरेट हे वेल्वेटचं मटेरियल आणून ब्लाऊज स्टिच करून घेतलं आहे फुल सिल्कचं. आणि ॲक्च्युली ह्या ब्लाऊजची खासियत म्हणजे मी 2-in-1 यूज केलं आहे. आता मी कन्सिलर घेतलं आहे, मेबलिनचंच कन्सिलर आहे, तर ते मी आता डोळ्याच्या खाली लावते आणि डोळ्याच्या वरती सुद्धा अप्लाय करणार आहे मी प्रॉपर. त्यानंतर आपले हाय पॉइंट्स म्हणजे नोजच्या मिडल पार्टला अप्लाय केलाय, चीनला अप्लाय केलाय आणि फोरहेडला सुद्धा मिडल ऑफ फोरहेड अप्लाय केलाय. हे सुद्धा प्रॉपर ब्लेंड करून घ्यायचं ब्युटी ब्लेंडरनी. जी ब्लेंडरची जी सगळ्यात छोटी साईज असते त्या साईडनी प्रॉपर ब्लेंड करून घ्यायचं. आता मी ब्लाऊजचं काय सांगत होते, ॲक्च्युली हा मी सेपरेट मरून कलरचा शेडमधला ब्लाऊज घेतला आहे आणि तो स्टिच करून घेतला आहे प्रॉपर. आणि हा ब्लाऊज मी 2 वेळा यूज केला आहे ॲज अ लेहंगा. माझा मरून लेहंगा होता, त्या मरून लेहंगावर सुद्धा मी हा ब्लाऊज ॲज अ लेहंगाचा ब्लाऊज म्हणून यूज केला होता. खूप सुंदर दिसत होता, त्याचा पण मी फोटो तुम्हाला नंतर शेअर करेल. कन्सिलर आता मी प्रॉपर ब्लेंड करते. कन्सिलर आता प्रॉपर ब्लेंड करून झालंय. आता मी फेसेस कॅनडाची ब्राऊ किट आहे ॲब्रोफिल करण्यासाठी, ह्याच्यामध्ये 2 शेड येतात आणि एक ब्रशसुद्धा येतो. तर ब्रशच्या दोन्ही साईडला एक अँग्युलर ब्रश असतो आणि दुसऱ्या साईडला स्मजर असतं, ज्याने आपण प्रॉपर जे काय ॲब्रो फिल केलं ते स्मज करू शकतो, म्हणजे ते अगदी नॅचरल दिसतात, असं काहीतरी केल्यासारखं नाही वाटत. जास्त अप्लाय नाही करणार आहे मी, एकदम लाईटली अप्लाय करणार आहे नॅचरल वाटण्यासाठी. आणि जे काही मेकअप प्रोडक्ट मी यूज करते आता, त्या सगळ्याची बाईंग लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. जर तुम्हाला परचेस करायचे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता आणि तिथून प्रोडक्ट लिंकवर जाऊन क्लिक करून प्रॉपर परचेससुद्धा करू शकता.
आता स्मजरचं साईड घेतली आहे मी आणि स्मज करते प्रॉपर आयब्रो. जास्त अप्लाय केलेलं नाही आहे, पाहू शकता नॅचरल दिसते अगदी. सो आता नेक्स्ट स्टेप आहे कॉम्पॅक्ट पावडर. सो हे फिट मी मेबलिनचीच कॉम्पॅक्ट पावडर मी यूज केली आहे आणि ब्रशच्या साह्याने मी प्रॉपर ऑल ओवर फेस कॉम्पॅक्ट पावडर अप्लाय करते म्हणजे आपला चेहरा पूर्ण खूप छान असा सेट होतो. बघा फाउंडेशन लावल्यासारखं सुद्धा वाटत नाही आहे, माझा फेस अगदी नॅचरल वाटतं. डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका जिथून तुम्ही प्रोडक्ट्स बाय करू शकता. आता मी आयशॅडो पॅलेट घेतलंय लॅकमे ॲब्सोल्यूटचं आणि आयशॅडो आयचा मेकअप करणार आहे. सो हा आहे अँग्युलर ब्रश. थोडंसं मी ब्राउनिश कलरचा शेड घेतला आहे माझ्या ब्लाऊजला मॅचिंग असा आणि माझ्या आईजच्या क्रीज एरियाला लावते आहे. व्यवस्थित हळूहळू प्रॉपर राऊंड मोशनमध्ये प्रॉपर स्मच करायचं आहे, आयशॅडो लावायचं आहे. हा फ्लॅट ब्रश आहे जो मी मिडल ऑफ आय आपल्या डोळ्यांच्या मधल्या भागावर लावण्यासाठी घेते. हा थोडासा लाईट शेड आहे ब्राऊनमधला, तो घेतलाय मी आता आणि तो अप्लाय करते. सेम मी दुसऱ्या साईडला पण करते, तोच अँग्युलर ब्रश घेतला परत आणि क्रीज एरियाला पूर्ण कव्हर करते. थोडा मरून असा शेड आहे. त्यानंतर हा गोल्डन शिमरी कलर आहे जो खूप सुंदर दिसतो लावल्यावर. आता हे मी मेबलिनचंच आयलायनर घेतलंय तर आयलायनर अप्लाय करते. आयलायनर जर नवीन असाल बिगिनर्स असाल तर खूप अवघड जातं, मला सुद्धा गेलं होतं, बट काही नाही, घाबरायचं नाही, हळूहळू प्रॅक्टिस करायची. मिडलपासून स्टार्ट करायचं आणि एंडला घेऊन जायचं आईजच्या. त्यानंतर प्रॉपर एक अँगल बनवायचा जर तुम्हाला अँग्युलर मोशनमध्ये करायचं असेल, साईड अँगल करायचं असेल तर, आणि फील करत राहायचं. थोडा वेळ लागतो पण होऊन जातो. आता मी आईजच्या खाली सुद्धा जे वरती शेड लावला होता ब्राऊन कलरचा थोडासा, तोच मी वॉटर लाईन जी असते आपली आय वॉटर लाईन त्याच्या खाली लावते ज्याने आईज खूप जास्त सुंदर दिसतात. आणि माझे आईज छोटे असल्यामुळे मला आय मेकअप थोडा व्यवस्थितच करावा लागतो. त्यानंतर मी काजळ घेतलं आहे, आता काजळ अप्लाय करते. काजळ सुद्धा मी वॉटर लाईनच्या खाली लावते. फर्स्ट मेकअप व्हिडिओ असल्यामुळे थोडी
चुकी जर झाली काही चुकलं तर समजून घ्या. माझ्या काजळचा एक प्रॉब्लेम झाला होता, कॅप न लावल्यामुळे थोडं ड्राय झालं होतं, लवकर लागत नव्हतं. आता हे स्मजर ब्रश आहे, स्मजर ब्रशने मी काय करते, काजळ जे काय लावलं आहे ते थोडं स्मज करते, म्हणजे खूप सुंदर दिसतं. तुम्ही पाहू शकता राईट अँड लेफ्ट आयजमध्ये किती फरक दिसतात. सो आय मेकअप झाला आहे, आता मी हे कलर जे आहे वेगाचं आयलॅश कलर आहे ते यूज करते. ॲक्च्युली मी आता फॉल्स आयलॅशेस पण अप्लाय करणार आहे, पण ते कसे करायचे. फॉल्स आयलॅशेस घेतले मी, बट व्हिडिओ नाही करत आहे, करताना दाखवते. डायरेक्ट अप्लाय केलेले आहेत, पाहू शकता खूप सुंदर दिसते लॅशेस लावल्यानंतर, डोळे खूपच सुंदर झाले. आता ही स्टेप म्हणजे हे फेसेस कॅनडाचं 3-in-1 किट आहे, ह्याच्यामध्ये कॉन्टोर हायलायटर आणि ब्लशर तिन्ही पण येतं. सो मी आता कॉन्टरिंग करते, फेसला आपण कट करू शकतो, म्हणजे फेस कट क्रिएट करतो प्रॉपर कॉन्टरिंग केल्यानंतर. ज्यांचं डबल चीन आहे ते पण कॉन्टरिंग त्यांनी जर केलं तर खूपच सुंदर दिसतो चेहरा. डबल चीन दिसत नाही आपलं, हाईड होऊ शकतं, अगदी कमी प्रमाणात लावते. जॉ लाईनला पण लावून घेते. जॉ लाईनला का लावायचं, ज्यांचं डबल चीन आहे त्यांनी जॉ लाईनला लावायला कधीच विसरायचं नाही, त्याने प्रॉपर कट तयार होतो. नोजला सुद्धा लावते, नोज मिडल साईड सोडून द्यायची आणि साईडने लावायचं, हाय पॉईंट सोडून द्यायचे आपले. आता हा फ्लपी ब्रश घेतला आहे मी, ब्लशचा ब्रश आहे हा. पिंक शेडमध्ये जे आहे ब्लश ते लावते मी, स्माईल करायची छान अँड देन छान गालाला लावून घ्यायचं ब्लशर. थोडा नोजला खूप छान पिंक असा शेड दिसतो, अगदी कमी लावलं आहे मी. आता हा फॅन ब्रश आहे, ह्या ब्रशला फॅन ब्रश म्हणतात, ह्याचा यूज हायलायटर लावण्यासाठी होतो. सो मी आपलं जे चीक बोन असतं तिथे हायलायटर अप्लाय करायचं कधी पण, तिथे हायलायटर यूज केलं आहे, खूप कमी केलं आहे. त्यानंतर मिडल ऑफ नोज, आयब्रोजच्या मध्ये, लिप्सच्या वरती थोडं थोडं हायलायटर लावायचं, खूप छान शिमरी असं ग्लोई सारखं चमक दिसते चेहऱ्यावर आपल्या. नंतर आयब्रोच्या खाली सुद्धा लावू शकता तुम्ही, आपले जे हाय पॉइंट्स आहेत तिथे लावायचं, खूप छान शाईनी दिसते स्किन, डिफाईन दिसते प्रॉपर. हाताने लावायला मला जास्त आवडतं. सो झाला आहे आपला मेकअप. आणि लास्ट स्टेप म्हणजे लिपस्टिक, ही पण मेबलिनचीच लिपस्टिक आहे जी आम्ही अप्लाय करते. मरून शेड घेतला आहे रेडिशमध्ये, माझ्या ब्लाऊजला मॅचिंग असा लिपस्टिक लावलं, बघा खूपच सुंदर दिसतोय लुक. तरी अजून ॲक्सेसरीज घालायचे बाकी आहेत, आपल्या आवडीनुसार तुम्ही लिपस्टिक लावू शकता, मला डार्क जास्त आवडते, लुक खूप सुंदर दिसतो. सो झाला आहे माझा हा मेकअप लुक, अगदी सिंपल, जास्त काही एक्स्ट्रा लावलेलं नाही आहे. आता हे इयरिंग्स घालते मी मॅचिंग. ऍक्च्युली बाहेर फंक्शनला जायचं होतं, घाई होती म्हणून मला केस पण सेट करायला टाइम भेटला नाही. घाईघाईमध्ये केलाय मेकअप, एक स्टेप पण विसरली ती, म्हणजे प्रायमर लावायचं विसरले, केस पण प्रॉपर सेट करता आले नाहीत मला. बट ठीक आहे, मेकअपचा व्हिडिओ मी प्रॉपर बनवला आहे तुम्हाला दाखवायला.
सो असा आहे फायनल लुक माझा असा झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. कमेंट नक्की करा, लाईक करा, सबस्क्राईब शेअरसुद्धा नक्की करा. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये.